नमस्कार, मी वंदना. वंदना रेसिपी मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आजची रेसिपी आहे गव्हाच्या पिठापासून पिस्ता आईस्क्रीम. लागणारे साहित्य: 1 लिटर म्हशीचे दूध, अर्धा कप गव्हाचं पीठ, अर्धा कप साखर, 3 ते 4 टेबलस्पून बदामचे काप, 1/2 चमचा विलायची पूड, 2 चिमूटभर पिस्ता कलर, 1 टीस्पून पिस्ता इसेन्स. इथे मी 1 कप साइडला दूध काढून ठेवले आहे. कढई मध्ये दूध टाकूया. आता साखर मिक्स करूया. 1 कप दूध घेऊन त्यात गव्हाचे पीठ मिक्स करूया. लम्स राहू नये याची काळजी घ्यावी. दुधाला उकळी आलेली आहे. आता त्यात तयार केलेली पेस्ट मिक्स करावी. 5 मिनिट दूध उकळू द्यावे. विलायची पूड मिक्स करूया. आता कलर मिक्स करूया. पिस्ता इसेन्स मिक्स करूया. हे मिश्रण गार झाल्यानंतर मिक्सर मधून 1 मिनिट फिरून घेऊया. दोन तास सेट होण्यासाठी फ्रीजर मध्ये ठेवावे. दोन तासानंतर परत एकदा मिक्सर मधून 1 मिनिट फिरून घ्यावे. तुम्हाला जर वंदना रेसिपी आवडत असेल तर सबस्क्राइब बटन आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आता छोट्या वाट्या घेऊन बेसला बदामचे काप टाकावे. त्यावर हे मिश्रण टाकावे. परत बदामचे काप टाकावे. आता हे 4 ते 5 तास फ्रीजर मध्ये सेट होण्यासाठी ठेवावे. अशा प्रकारे हे झाले पिस्ता आईस्क्रीम तयार. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.